नमस्कार आदित्य वालिन वन या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे फक्त हा उपाय संध्याकाळी सात दिवस करा कसल्याही प्रकारचा येणारा थकवा कंबरदुखीचा त्रास सांधेदुखी दुखी, दुखी गुडघेदुखी संपणारा उपाय आहे यासोबतच ज्याही व्यक्तींना पोटाच्या तक्रारी आहेत वारंवार गॅस होणे पोट डंबरल्यासारखं होणे पोट सापण होणे वजन वाढलेलं आहे या सर्व सोबत केस गळतीची समस्या आहे बऱ्याच व्यक्तींना सेक्स संबंधित समस्या आहेत या सर्व समस्या कमी करणारा आजचा उपाय सर्वांसाठी वरदान ठरणार आहे मित्रांनो या उपायाने आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे सुधारतं त्या व्यक्ती नेहमी तरुण चिरकाल राहण्यासाठी हा उपाय अत्यंत लाभदायक असतो थोडं जरी काम करून तुम्हाला धाप थकवा येत असेल तर त्या व्यक्तीने हा उपाय नियमित करा अशा या उपायाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा तुमची एक लाईक असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप आनंद देत असते या उपायासाठी तुम्ही जे बदाम पाहतात अशा प्रकारे बदाम लागणार आहेत यासोबत काही पदार्थ लागणार आहेत ते पुढे मी सांगणारच आहेत मित्रांनो हे जे बदाम आहेत आपल्या शरीरासाठी वरदान आहे लहान मुले असो किंवा घरातील वयस्क व्यक्ती या सर्वांसाठी बदाम चिर तरुण चिरकाल निरोगी तरुण राहण्यासाठी अत्यंत लाभदायक असतात त्वचावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यासाठी बदाम अत्यंत फायदेशीर तसेच या बदामामध्ये प्रीबायोटिक गुण असतात त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती दुपटीने वाढते आणि आपल्या आतड्याची कार्यशक्तीही वाढते ज्याद्वारे आपले पचन चांगल्या प्रकारे होते तसेच बदामामध्ये तांब्याचं प्रमाण जास्त असतं जे रक्त शुद्धीकरण करण्यास फार उपयुक्त ठरते तसेच केस गळतीची समस्या खूप कमी होऊन केस जबरदस्त वाढतात बदामामध्ये नैसर्गिक अँटी एजिंग पदार्थ आहे त्यामुळे नियमित बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या पडत नाहीत आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते तसेच ज्यांना मधुमेह आहे त्या व्यक्तीने बदाम खाल्ल्याने शर्करेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी अत्यंत लाभ होतो गर्भवती महिलांना या बदामामध्ये असणारं फॉलिक ॲसिड अत्यंत लाभदायक ठरतं ज्याद्वारे लहान बाळाची बुद्धी तसेच त्याही महिलांची बुद्धी स्मरणशक्ती चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी अत्यंत खूप फायदा होतो असं हे दहा बदाम आपल्याला लागणार आहेच या दहा बदामाची साल आपण काढलेली आहे बदाम भिजून खाल्लेले शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात त्याचे था चांगल्या प्रकारे पचन होतं या बदामामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असतात ज्याद्वारे आपलं पोट व्यवस्थित साफ होते वजन कमी करण्यासाठी आहारात भिजलेले बदाम अवश्य खावे यामुळे खूप वेळ भूक लागत नाही त्यामुळे वजन सहजपणे कमी होण्यासाठी अत्यंत फायदा होतो ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे अशा व्यक्तींना हा उपाय सकाळी करायचा आहे ज्या व्यक्तींना पोट साफ होण्याची समस्या आहे अशा व्यक्तींनी हा उपाय संध्याकाळी करायचा आहे मित्रांनो या उपायासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारे दूध एक कप दूध लागणार आहे या एक कप दुधामध्येच आपल्याला आपण जे बदाम बारीक कुठून घेतलेले आहेत हे बदाम यामध्ये टाकायचे आहेत असं हे कुठून घेतलेले बदाम यामध्ये टाकल्याच्या नंतर हे जे दूध आहे साधारणत अर्ध होईपर्यंत किंवा एक कपाचं पाऊन कप होईपर्यंत आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे असे ही खीर आपल्याला थोडीशी तयार झालेली पाहायला मिळेल ही खीर आपल्याला आपल्या कपामध्ये काढून घ्यायची आहे ही अशी तयार झालेली खीर याच खीरमध्ये तुम्ही जी खडीसाखर पाहतात ही खडीसाखर यामध्ये वापरायची आहे या खडीसाखरची बारीक पूड करा आणि या खडीसाखरचा अर्धा एक ते एक चमचा ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे त्या व्यक्तीने अत्यल्प घ्या बाकीच्या व्यक्तीने एक चमचा किंवा अर्धा चमचापर्यंत ही खडीसाखरची फूड यामध्ये टाकायची आहे यानंतर पुढचा पदार्थ यासाठी लागणार आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारे तूप ते गायचं असो किंवा म्हशीचं कोणतंही चालेल याच एक कप दुधामध्ये हे तूप आपल्याला एक चमचा टाकायचं आहे तुपामुळे आपल्या शरीरातील मित्रांनो मेटाबॉलिझम सुधरते तसेच आतड्याची कार्यशक्ती वाढते आतड्यामधील मल पास होण्यासाठी अत्यंत लाभ होतो ज्याद्वारे सकाळी उठल्याबरोबर पोट साफ होतं ज्याही व्यक्तींचं पोट साफ होतं त्या व्यक्तींचं वजनही झपाट्याने कमी होतं मूळव्याधाचा त्रासही या उपायाने कमी होण्यासाठी अत्यंत खूप फायदा होतो असा हा घरगुती उपाय केल्याने लहान मुले असो किंवा वयस्क व्यक्ती यांच्या शरीरातील ताकद स्फूर्ती जोश वाढेल अशा व्यक्तींची प्रतिकारशक्ती वाढून या व्यक्ती कधीच आजारी पडणार नाही तसेच ज्यांना सांधेदुखी गुडघेदुखी विस्मरणाची समस्या आहे झोप न येण्याची समस्या आहे ही समस्या या उपायाने कमी होईल असा हा घरगुती उपाय करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद